नमस्कार, श्री स्वामी समर्थ। ज्येष्ठा गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते। गणेश चतुर्थीच्या 2 दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती असे मानले जाते। गणरायाप्रमाणेच गौरींचे देखील उत्साहात स्वागत केले जाते। काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात। कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते। तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याचीही रीतही असते। काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते। प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात। मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते। महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते। पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन होते आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते। या वर्षी 2023 शनिवारी 23 सप्टेंबरला गौरीचे विसर्जन होणार आहे। गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त हा सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे। ज्येष्ठा गौरीचे विसर्जन गौरी आल्यापासून तिसऱ्या दिवशी केले जाते। यावर्षी ही तिथी 23 सप्टेंबर रोजी आहे। या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरीचे विधिवत पूजा करून आरती केली जाते। यानंतर गौरींची विधिवत पद्धतीने पूजा केली जाते। हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण केल्या जातात। यानंतर आरती करून ज्येष्ठा गौरीची कहाणी देखील वाचली जाते। गौराईंना खीर, दही भाताचा नैवेद्य दाखविला जातो। काही ठिकाणी कानवल्यांचा नैवेद्य दाखविला जातो आणि यानंतर अक्षदा वाहून आपल्याला मूर्ती म्हणजेच गौराईंची मुखवटे थोडेसे आपल्याला हलवून गौरींना निरोप दिला जातो। निरोप देण्या अगोदर घरासमोर रांगोळी काढली जाते। हळदी कुंकवाचे गौरीचे मार्गस्थ पावले पुन्हा काढले जातात। त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते। काही ठिकाणी गौरींच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात, तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे। गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरीची विधिवत पद्धतीने पूजा केल्यानंतर दोरे घेण्याची पद्धत आहे। बघा, गौरीचे पूजा केल्यानंतर गौरीची मुखवटे किंवा मूर्त्या ह्या थोड्या हलवल्या जातात आणि या दिवशी दोरे घेण्याची पद्धत आहे। 5 जणींना बोलवून, 5 सुवासिनींना बोलवून दोरे हे घेतले जातात आणि यानंतर गौरीचे विसर्जन करतात। काही ठिकाणी मातीचे मुखवटे असेल तर त्याचे पाण्यामध्ये विसर्जन केले जातात आणि काही ठिकाणी तांब्याचे, पितळाचे मुखवटे असेल तर ते मुखवटे पुन्हा घरी आणले जातात। आणि जर का काही ठिकाणी नदीतील खड्यांचे पूजन केले असेल तर ते खडे पाण्यामध्ये विसर्जित केले जातात। खडे पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर पाण्यामधली थोडीशी वाळू माती ही घरी आणली जाते आणि ही वाळू माती घरात चौखडनं पसरवली जाते। त्यानंतर ही माती वाळू आपल्या झाडातील कुंड्यांमध्ये टाकली जाते। त्याचप्रमाणे झाडं असतील तर झाडांमध्ये टाकली जाते। यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद भरभराटी नांदून येते। अशा पद्धतीने गौरीचे विसर्जन हे केले जाते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।